नमस्कार दोस्तों, यूट्यूब चैनल वरती तुमचे स्वागत है। मी आज तुम्हाला फिटर ऑब्जेक्टिव वरील महत्त्वाची ऑब्जेक्टिव सोडून दाखवणार आहे। हा वीडियो तुम्ही पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारची ऑब्जेक्टिव परीक्षेमध्ये विचारले जातात त्याचे संपूर्ण नॉलेज तुम्हाला मिळेल। पहिला ऑब्जेक्टिव आहे टिंब टिंब, या 100 फ्रेम वर फक्त एका स्टँडर्ड साईजची ब्लेड फिक्स होते, तर उत्तर बरोबर आहे सॉलिड फ्रेम। पुढचा ऑब्जेक्टिव आहे टिंब टिंब, ह्या प्रकारच्या 100 फ्रेमवर एकापेक्षा अधिक स्टँडर्ड साईजच्या ब्लेड फिक्स करू शकतात, तर उत्तर बरोबर आहे ॲडजस्टेबल फ्रेम, हा हे उत्तर बरोबर आहे। पुढचा ऑब्जेक्टिव आहे हेक्सा ब्लेडच्या टोकावरील होलचा मुख्य हेतू टिंब टिंब आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे हेक्सा ब्लेड फिक्स करण्यासाठी। पुढचा ऑब्जेक्टिव आहे हेक्सा ब्लेड या टिंब टिंब स्टील किंवा टिंब टिंब स्टील पासून बनवलेल्या असतात, तर उत्तर बरोबर आहे लो अलॉय आणि हाय स्पीड स्टील, हे उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे सर्वसाधारणपणे नेहमीच्या वापरण्यासाठी असणाऱ्या हेक्सा ब्लेडची स्टँडर्ड लेंथ याने लांबी टिंब टिंब मिलीमीटर आणि टिंब टिंब मिलीमीटर असते, तर त्याची लांबी असते 250 मिलीमीटर आणि 300 मिलीमीटर असते। पुढचा ऑब्जेक्टिव आहे अशा ब्लेड्स की ज्या त्याच्या पूर्ण रुंदी व पिन होल्स दरम्यान हार्डनिंग केलेले असताना त्या ब्लेडना टिंब टिंब ब्लेड म्हणतात, तर त्या ब्लेडला संपूर्ण कठीण ब्लेड असे म्हणतात। पुढचा ऑब्जेक्टिव आहे कन्वर्ट लाईन कापण्यासाठी टिंब टिंब प्रकारच्या ब्लेडचा उपयोग होतो, तर फ्लेक्झिबल ब्लेडचा उपयोग होतो, हे बरोबर उत्तर आहे। पुढचा ऑब्जेक्टिव आहे हेक्सा ब्लेडचे टिंब टिंब व टिंब टिंब आणि टिंब टिंब याद्वारे वर्गीकरण करता येते, तर हेक्सा ब्लेडचे वर्गीकरण लांबी रुंदी पिच आणि प्रकार, लांबी पीच आणि प्रकार यावर करता येते। पुढचा ऑब्जेक्टिव आहे ब्लेडची सर्वसाधारणपणे पीच टिंब टिंब व टिंब टिंब व टिंब टिंब असते, तर ब्लेडची पीच असते 1.8 mm, 1.4 mm, 0.8 mm साधारण या पीच असतात उपलब्ध। पुढचा ऑब्जेक्टिव आहे हेक्सा ब्लेडद्वारे तयार झालेला काप हा टिंब टिंब ब्लेडच्या जाडीपेक्षा टिंब टिंबमुळे जास्त रुंद असतो, तर उत्तर बरोबर आहे दात्यांची सेटिंग यामुळे जास्त रुंद असतो, तर उत्तर बरोबर आहे दात्यांची सेटिंग। पुढचा ऑब्जेक्टिव आहे मार्किंग टेबलचे मटेरियल टिंब टिंब व टिंब टिंब असते, मार्किंग टेबलचे मटेरियल कास्ट आयर्न असते। पुढचा ऑब्जेक्टिव आहे मार्किंग पंचद्वारे मार्किंगच्या वेळी लाईन्स रेषेवर केलेल्या मार्किंगला टिंब टिंब म्हणतात, तर याला विटनेस मार्क्स म्हणतात। पुढचा ऑब्जेक्टिव आहे टिंब टिंब वर बसवण्यासाठी स्क्राइबिंग ब्लॉकच्या खाली व्ही ग्रू केलेला असतो, तर उत्तर बरोबर आहे सर्क्युलर वर्क। पुढचा ऑब्जेक्टिव आहे मार्किंग टेबलचे व्हर्टिकल प्लेन राखण्यासाठी टिंब टिंब या साधनाचा उपयोग केला जातो, तर उत्तर आहे अँगल प्लेट या साधनाचा उपयोग केला जातो, हे उत्तर बरोबर आहे। पुढचा ऑब्जेक्टिव आहे फोर व्हील ड्राईव्ह मध्ये पॉवर आवश्यकतेनुसार टिंब टिंब व्हीलकडे ट्रान्समिट केली जाते, तर उत्तर बरोबर उत्तर आहे सर्व चार व्हील्स।
पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे मेन टिंबटिंबच्या पाठीमागे ट्रान्सफर केस बसवलेली असते. तर उत्तर बरोबर आहे, ट्रान्समिशन पॉवर बसव ट्रान्समिशनच्या पाठीमागे ट्रान्सफर केलेली केस बसवलेली असते. ट्रान्समिशन हे बरोबर आहे उत्तर. त्यानंतर ट्रान्सफर केसच्या मेन शाफ्टला टिंबटिंब पॉवर रेंज गिअरमंट असतात. तर उत्तर आहे लो आणि हाय, हे उत्तर बरोबर आहे. पुढचा ऑब्जेक्टिव्ह टिंबटिंब लॉकिंग ड्राईव्ह गिअर हा पुढच्या डिफरन्शियल ड्रायव्हिंग शाफ्टला घट्ट बसवलेला असतो. तर उत्तर बरोबर आहे क्लच. टिंबटिंब पुढचा ऑब्जेक्ट आहे. टिंबटिंब आणि टिंबटिंब हे लिमिट चेकिंग गेटचे दोन चेकिंग एंड्स आहेत. तर उत्तर आहे गो आणि नो गो, हे लिमिट गेटचे चेकिंगचे दोन चेकिंग एंड्स आहे. पुढचा ऑब्जेक्ट आहे टिंबटिंब मोजमाप चेक करता येते, म्हणूनच त्याला टिंबटिंब लिमिट गेज म्हणतात. तर उत्तर आहे टिंबटिंब मोजमाप चेक करण्यासाठी लिमिट मोजमाप चेक करण्याकरता याला लिमिट गेज म्हणतात. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे प्लग गेजचे गो एंड, हे टिंबटिंबच्या लांबीमध्ये गो नो गो एंड असते. तर उत्तर बरोबर आहे, लांबीच्या लांबीमध्ये गो आणि गो एंड असते. पुढचा ऑब्जेक्ट आहे प्लग गेजचे हँडल मटेरियल टिंबटिंब उष्णता वाहक असते. खराब, हे उत्तर बरोबर आहे. पुढचा ऑब्जेक्ट आहे इंटरनल व्ही थ्रेड टिंबटिंबद्वारे चेक करता येते. तर इंटरनल थ्रेड हे आहे थ्रेड प्लग गेजच्या सहाय्याने तपासले जातात. त्यानंतर एक्सटर्नल व्ही थ्रेड टिंबटिंबद्वारे चेक करता येतात. तर याचे उत्तर बरोबर आहे थ्रेड रिंग गेज द्वारे चेक करता येत. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे बी ए थ्रेड सर्वसाधारणपणे टिंबटिंब यासाठी उपयोगात येतात. तर ही उपयोगात येतात ऑटोमोबाईल पार्ट्स तयार करण्यासाठी बी ए थ्रेडचा उपयोगात येतो. त्यानंतर पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे बी ए थ्रेड टिंबटिंबमुळे ओळखता येते. तर बी ए थ्रेड हे नंबर 0 ते 12 यामुळे ओळखता येते, हे उत्तर बरोबर आहे. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे इनसाइड मायक्रोमीटरच्या सहाय्याने मोजमाप घेताना टिंबटिंब हा भाग मूव होतो. तर उत्तर बरोबर आहे हेड. पुढचा ऑब्जेक्टिव्ह एखाद्या जॉबचे मोजमाप घेताना मायक्रोमीटर कॅलिपरचा टिंबटिंब हा भाग सरकतो. तर उत्तर बरोबर आहे स्पिंडल. पुढचा ऑब्जेक्टिव्ह टिंबटिंबच्या स्लीववर रिव्हर्स डायरेक्शन मध्ये ग्रॅज्युएशन मार्क केलेले असतात. ऑप्शन दिला आहे टिंबटिंबच्या स्लीववर रिव्हर्स डायरेक्शन मध्ये ग्रॅज्युएशन मार्क केलेले नसतात. तर उत्तर बरोबर आहे इनसाइड, हे उत्तर बरोबर आहे. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे रेंजमध्ये स्पेसिंग कॉलर सहित उपयोगात येतात इनसाइड मायक्रोमीटर सोबत टिंबटिंब. तर उत्तर बरोबर आहे हँडल. पुढचा ऑब्जेक्ट आहे हे डीप बोर
मोजण्यासाठी उपयोगात आणले जातात. इनसाइड मायक्रोमीटर टिंबटिंबचा डिस्काउंट आहे तर 0.01 मिलीमीटरचा डिस्काउंट आहे इनसाइड मायक्रोमीटर. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे कॅलिपरचे सर्वसाधारण उपयोगात येणारे जॉईंट टिंबटिंब व टिंबटिंब हे प्रकार आहे. तर उत्तर बरोबर आहे स्प्रिंग जॉईंट, फर्म जॉईंट आणि ही प्रकारे उपयोगात येतात. टिंबटिंब ह्या कॅलिपरवर सेट करता येऊ शकते तर स्प्रिंग जॉईंट कॅलिपरवर सेट करता लवकर सेट करता येत. कॅलिपरचा साईज टिंबटिंब आणि टिंबटिंब यांचे लांबीवरून ठरवता येते. उत्तर बरोबर आहे पिवोट सेंटर व टिप ऑफ लेग यावर अवलंबून असते. कॅलिपरचा साईज टिंबटिंब यावर अवलंबून असतो. तर उत्तर बरोबर आहे पिवोट सेंटर आणि टिप्स हे बरोबर उत्तर आहे. पुढचा ऑब्जेक्टिव्ह टिंबटिंब यावरून कॅलिपरची अॅक्युरेसी मोजता येते. तर उत्तर आहे सेन्स ऑफ फील हे उत्तर बरोबर आहे. इंजिनियर स्टील रूलची सर्वसाधारण साईज टिंबटिंब व टिंबटिंब आहे. तर 150 मिलीमीटर, 300 मिलीमीटर आणि 600 मिलीमीटर ही सर्वसाधारण स्टील रूलची साईज आहे. पुढचा ऑब्जेक्टिव्ह स्टील रूलचा उपयोग टिंबटिंब पर्यंत अचूक मोजमाप घेण्याकरता होतो. तर उत्तर बरोबर आहे 0.5 मिलीमीटर. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे टिंबटिंब हे टाळण्यासाठी स्टील रूलचे मोजमाप ग्रॅज्युएशनला लंब वरून वाचावे. तर उत्तर बरोबर आहे पॅरलर एरर हे टाळण्यासाठी स्टील रूलचे मोजमाप ग्रॅज्युएशनला लंब वरून वाचावे. ही ऑब्जेक्टिव्ह फिटर ट्रेड तसेच मेकॅनिकल ट्रेडसाठी फार महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट करा आणि असेच पुढील व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील. थँक्यू, धन्यवाद.